नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुमेश डोंगरे, तुम्ही नोकरी सुमेशवर या यूट्यूब चॅनल वर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओ मध्ये आपण ज्या जाहिराती बाबतची माहिती पाहणार आहोत, LIC मध्ये एकूण 300 जागेची भरती निघालेली आहे या बाबतची। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा, आणि जर तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील। सुरू करूया जाहिराती बाबतची माहिती। तर LIC मध्ये म्हणजे भारतीय आयुर्विमा मंडळ यामध्ये एकूण 300 जागेची भरती निघालेली आहे, आणि पदाचं नाव आहे सहायक प्रशासकीय अधिकारी म्हणजे AO। ही भरती मित्रांनो AO या पदासाठी होणार आहे। तर आता आपण पाहणार आहोत की यामध्ये कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे आणि जी पात्रता काय मागितली आहे। तर पहा मित्रांनो, एकूण 300 जागेची भरती होणार आहे। यामध्ये करंट इयर आणि बॅकलॉग दोन्ही पदे आहेत। या ठिकाणी बघा, SC चे आहे 50, ST चे 27, OBC चे 84, EWH चे 27, ओपनचे 112। एकूण जागा जी आहे ते 300 जागा आहे। यामध्ये हँडिकॅप विद्यार्थी पण अप्लाय करू शकतात। तर मित्रांनो, यासाठी जी पात्रता मागितली आहे ती मागितली आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर म्हणजे एनी ग्रॅज्युएट। तुमचं जर पदवीधर झालं असेल, तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल, तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। ठीक आहे, कोणत्याही शाखेतील पदवीधर ह्याची पात्रता आहे। यासाठी जी वयोमर्यादा मागितली आहे ते आहे 1 जानेवारी 2023 नुसार 21 ते 30 वर्षापर्यंत। यामध्ये SC ST ला 5 वर्ष अधिक असणार आहे आणि OBC ला 3 वर्ष अधिक असणार आहे। 21 ते 30 वर्षापर्यंत ही वयोमर्यादा ओपन कॅटेगरीसाठी आहे। यामध्ये SC ST 5 वर्ष प्लस करायचे आणि OBC ने 3 वर्ष प्लस करायचे। तर हा अर्ज भरताना तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावी लागेल। ते एक्झाम शुल्क आहे ओपन ओबीसी साठी 700 रुपये, तसेच SC ST अपंगासाठी 85 रुपये। ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता। तर मित्रांनो, यासाठी तुमची परीक्षा होणार आहे पूर्व आणि मुख्य। पूर्व परीक्षा होणार आहे 17 ते 20 फरवरीच्या दरम्यान 17 ते 20 फरवरी 2023 पूर्व परीक्षा होणार आहे, आणि मुख्य परीक्षा होणार आहे 18 मार्चला। ठीक आहे, तर आता आपण पाहणार आहोत पूर्व आणि मुख्य या परीक्षेचे सिलेबस काय आहे। तर पहा मित्रांनो, सिलेबस बघा प्री परीक्षेचा। रिजनिंग ॲबिलिटी एकूण प्रश्न 35, एकूण गुण 35। ठीक आहे, नंतर आहे क्वांटिटी ॲप्टिट्यूड 35 प्रश्न 35 गुण। नंतर आहे तुमचं इंग्लिश लँग्वेज 30 प्रश्न 30 गुण। असा तुमचा 100 मार्कचा पेपर असणार आहे आणि 100 प्रश्न असणार आहे। ठीक आहे, या ठिकाणी क्वालिफिकेशन मार्क्स दिलेले आहे, तुम्ही पाहू शकता। तर SC ST ला किती पाहिजे आणि अदर जे कॅटेगरी आहे त्यांना क्वालिफिकेशन मार्क्स किती पाहिजे। तर ठीक आहे, वेळ जो आहे एक्झामचा तो आहे 1 तासाचा। सविस्तर सिलेबस तुम्ही या ठिकाणी चेक करायचं। तुमचं या ठिकाणी इंग्लिश आणि हिंदी यामध्ये पेपर असणार आहे। नंतर तुमचा मेनचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे। मुख्य परीक्षा सिलेबस आहे हा, या ठिकाणी रिजनिंग ॲबिलिटी आहे, जनरल नॉलेज, करंट अफेअर्स, डाटा ॲनालिस अँड इंटरप्रेशन, इन्शुरन्स अँड फायनान्स मार्केट अवेअरनेस। ठीक आहे, इंग्लिश लँग्वेज हे पण तुमच्या याच्यात राहणार आहे लेटर रायटिंगमध्ये। 120 क्वेश्चन 300 मार्क्स, वेळा 2 तासाचा, आणि यामध्ये क्वालिफिकेशन मार्क कशाप्रकारे दिलेले आहे तुम्ही संपूर्ण PDF मध्ये वाचून घ्यायचं। तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि ची अंतिम तारीख आहे 31 जानेवारीपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता। लक्षात ठेवायचं 31 जानेवारीची अंतिम तारीख आहे। तर अशा प्रकारे LIC मध्ये निघालेल्या EO भरतीबाबतची संपूर्ण माहिती दिलेली आहे। तुम्हाला या जाहिरातीबाबतची संपूर्ण जर PDF लागत असेल तर तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल। किंवा इंस्टाग्रामवर फॉलो करून SMS करायचा, मी संपूर्ण PDF तुम्हाला त्या ठिकाणी सेंड करून टाकेल। इंस्टाग्रामची लिंक आणि टेलिग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ देईल। ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।